अंदमान आणि निकोबार मधील 21 मोठ्या बेटांचं नामकरण केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे। ही सर्व बेटे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने ओळखली जाणार आहे। यामध्ये आपल्या रणझुंजार मराठमोळ्या मेजर राम राघोबा राणे यांच्याही नावाचा समावेश आहे। मेजर राम राघोबा राणे यांना जिवंतपणी परमवीर चक्र प्रदान करण्यात आले असा बहुमान मिळणारे ते पहिलेच लष्करी अधिकारी आहेत। मेजर राम राघोबा राणे यांनी 72 तास भूसुरुंग बाजूला करून सैन्यांसाठी रस्ता केला होता, त्यामुळे त्यांना सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले। 3 दिवस उपाशी राहून त्यांनी मातृभूमीसाठी पाकिस्तानी सैन्याला मागे ढकलून देण्याचा पराक्रम केला। त्यांनी 28 वर्ष लष्करात सेवा बजावली। ब्रिटिश इंडियन आणि इंडियन आर्मी मध्ये ते कार्यरत होते। ते 1968 मध्ये लष्करातून निवृत्त झाले। राम राघोबा राणे यांचा जन्म 26 जून 1918 मध्ये कारवार जिल्ह्यातील चेंदी या गावात झाला। 10 जुलै 1940 रोजी 22 वर्षीय राम राघोबा राणे ब्रिटिश भारतीय सैन्यात दाखल झाले आणि त्यांचे शौर्य दुसऱ्या महायुद्धात दिसून आले, जेव्हा त्यांनी म्यानमार सीमेवर जपान्यांना पराभूत केले। पण 1948 मध्ये पाकिस्तान विरोधात लढताना ते परमवीर झाले। शौर्य, देशभक्ती, उत्कृष्ट लढाऊ कौशल्य दाखवले। पाकिस्तानने मोर्टार डागले, यामध्ये राणेंचे 2 साथीदार शहीद तर 5 जण गंभीर जखमी झाले। या घटनेत राम राणेही जखमी झाले, पण राणे आणि त्यांची टीम थांबली नाही। प्रत्युत्तर देत संध्याकाळपर्यंत भूसुरुंग हटवण्यात आले, त्यामुळे टँकना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला। पण मार्ग सुरक्षित नव्हता, मात्र जिगरबाज राम राणे यांनी रातोरात टँकसाठी मार्ग प्रशस्त केला। दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या विभागाने 12 तास सतत काम करताना भूसुरुंग हटवत मार्ग काढत राहिले। 10 एप्रिल रोजी राम राघोबा राणे यांनी पहाटे उठून रस्ता साफ करण्यास सुरुवात केली। 2 तासात त्यांनी मोठा रस्ता मोकळा केला। या दरम्यान पाकिस्तानींनी मोर्टार आणि मशीन गनने हल्ले सुरू ठेवले। राणेंच्या या कार्यामुळे 4थी डोगरा बटालियन 13 किलोमीटर पुढे जाऊ शकले। एका बाजूने उंचीवरून पाकिस्तान्यांकडून थेट रस्त्यावरच हल्ले करत होते, तेव्हा टँकच्या मागे लपलेल्या राम राघोबा राणे यांनी स्फोट करून रस्ता मोकळा केला। रात्र होण्यापूर्वी त्यांनी हे काम पूर्ण केले होते। या दरम्यान 500 अधिक पाकिस्तान मारले गेले, हजारो जखमी झाले। सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे यांना 21 जून 1950 रोजी परमवीर चक्र प्रदान करण्यात आले। त्याच्या काही महिन्यांपूर्वीच त्यांना लेफ्टनंट पदी बढती देण्यात आली होती। 1954 मध्ये ते कॅप्टन झाले। राणे 25 जानेवारी 1968 रोजी मेजर म्हणून 1994 मध्ये पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले।